आरोग्य विभागाच्या गट कच्या परीक्षेतही घोळ झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. पेपर फुटी प्रकरणी अटक केलेल्या आरोपींच्या मोबाईलमध्ये गट क साठी नोकरी लावलेल्यांची यादी सापडली आणि त्यांच्याकडे आरोग्य विभागाच्या गट कच्या पेपर फुटीचे पुरावे सापडल्याची माहिती आहे. आरोग्य भरती परीक्षेतील घोटाळा साम टीव्हीच्या पाठपुराव्याला आता यश मिळत आहे. आताच्या घडीची एक सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय की या सगळ्या घोटाळ्यासंदर्भात साम टीव्हीनं वारंवार आवाज उठवला होता. परीक्षार्थींच्या पाठीशी साम टीव्ही ठामपणे उभी होती. अधिक माहिती घेऊयात. प्राची कुलकर्णी आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्राची, आरोग्य विभागाच्या गट क च्या परीक्षेमध्ये सुद्धा घोटाळा झाल्याची शक्यता आता वर्तवली जाते आहे. काय सांगशील, या चौकशीतून काय माहिती समोर येते आहे? गट ड च्या परीक्षेची जी पेपर फुटी झाली होती त्याचा तपास पोलीस करत होते. विद्यार्थी मात्र सुरुवातीपासून गट क आणि गट ड या दोनही परीक्षांमध्ये गोंधळ झाल्याचा दावा करत होते, पेपर फुटल्याचा दावा करत होते. इतकंच नाही तर नोकरी लावण्यासाठी पैसे घेतले जात आहेत, एजंट घेत आहेत असे सगळा दावा करत होते. गट क च्या बाबतीत तपास करत असताना काल जॉईंट सेक्रेटरी जे आरोग्य विभागाचे आहेत महेश कोटले यांना पोलिसांनी, पुण्याच्या सायबर पोलिसांनी अटक केली आणि त्यांच्याकडनं आता जी माहिती पोलिसांना मिळालेली आहे त्यानुसार त्यांनी फक्त गट ड चाच नाही तर गट क चा पेपर सुद्धा लीक केलेला होता. इतकंच नाही तर ज्या विद्यार्थ्यांना नोकरी लावण्यासाठी ज्यांनी ज्यांनी पैसे दिलेले आहेत त्यांची स्क्रीनशॉट त्यांच्या नावाचे यादीच एका आरोपीच्या मोबाईलमध्ये पोलिसांना सापडलेली आहे आणि त्यामुळे फक्त गट डच नाही तर गट क च्या परीक्षेमध्ये सुद्धा गोंधळ झाल्याचा आता पोलीस तपासात स्पष्ट होत आहे. मात्र आरोग्य विभागाने या गट क ची मार्कलिस्ट जाहीर केलेली आहे. अजून नियुक्त जाहीर झालेल्या नसल्या तरी मार्कलिस्ट जाहीर झालेली आहे आणि त्यामुळे आता आरोग्य विभाग या बाबतीत काय करणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अगदीच. आणि या सगळ्या परीक्षेची विश्वासार्हताच रसातळाला गेली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्राची, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल.